नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यसने सोडा आरोग्य जोडा या निबंधाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया व्यसने सोडा आरोग्य जोडा जीवन असं जगावं प्रत्येकाला आपण हवंसं वाटावं जायचं तर सर्वांनाच पण अभिमानाचा विषय बनून जावं एखाद्या वाईट गोष्टीची सवय जडणे आणि पुढे त्या सवयीच्या आधीन होणे म्हणजे व्यसन होय या व्यसनाची सुरुवात तीन चार प्रकारांनी होत असते मोठी माणसे जे काही करतात ते अनुभवाचे कुतूहल बालमनात निर्माण होते वडील विडीपित असतील तर त्याला त्याबद्दलचे कुतूहल वाटून एखाद्यावेळी चोरून तोही विडी ओढतो मग विडी ओढणे त्याच्या अंगवळणी पडते पुढे ते त्याचे व्यसन होते वाईट मुलांच्या संगतीनेही व्यसन जडते कधीकधी मित्र वाईट नसतात पण पिकनिकला वगैरे गेले की सहज गम्मत म्हणून दारू पितात यातून पुढे व्यसन जडते कधीकधी सिगारेट किंवा दारू प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते ह्या गोष्टी न करणाऱ्याची सोवळा म्हणून मित्रमंडळीत टर उडवली जाते काही मुली तर अशाही असतात की त्यांना सिगारेट न पिणारा मुलगा बावळट आणि सिगरेट पिऊन तोंडातून धुराची वलय सोडणारा मुलगा रुबाबदार वाटत असतो व्यसन जडण्याची अशी विविध कारणे आहेत वास्तविक व्यसन हे सर्व दृष्टीने घातक आहे पहिली गोष्ट म्हणजे व्यसने मुलगा समाजाच्या तिरस्काराचा विषय बनतो दारू पिणाऱ्याची अपकिर्ती पसरते अशा मुलाला चांगल्या मुली सांगून येत नाहीत त्याच्याबद्दल त्याच्या समाजाचे मत वाईट बनलेले असते व्यसन माणसात दुर्गुण निर्माण करते एकतर व्यसनपूर्तीसाठी तो चोऱ्या करतो त्याच्याजवळ व्यसनपूर्तीसाठी पैसे नसतील तर तो जवळच्या माणसांना पैसे मागतो असा तो लाचार बनतो पैसे कशाला हवे असे कोणी विचारले तर त्याला खरे सांगण्याची हिंमत नसते व तो खोटा बोलतो व्यसनानंतर त्याच्या बुद्धीवर व इंद्रियावर ताबा राहत नाही दारू पिणारा माणूस नीट चालू शकत नाही त्याचा तोल जातो जिभेवर नियंत्रण नसल्यामुळे शब्दोच्चार स्पष्ट येत नाहीत शिवाय नशेत ते अभद्र असे बडबडतात सिगारेटच्या व्यसनासंबंधी ट्वीवर येणारी जाहिरात फार बोलकी आणि प्रभावी आहे एक मुलगा मित्राच्या आग्रहानंतरही सिगारेट पित नसतो पण अखेर सत्याग्रहामुळे त्याला ती प्यावी लागते नंतर तो कधीमधी सिगारेट पितो त्याच्या प्रेयसीला तो सिगारेट पितांना आवडतो व ती त्याला दाद देते त्यामुळे त्याचे व्यसन वाढते पुढे सिगारेटशिवाय तो बेचन होतो ऑफिसचे काम करताना सारखा सिगारेट पित राहतो आता सिगारेटमुळे आपल्या तारुण्याचा जोम कमी झाल्याचे त्याच्या लक्षात येते चालताना त्याला थकवा येतो झोपताना खोकला येतो दवाखान्यात जातो तेव्हा एक्सरेवरून डॉक्टर त्याला कॅन्सर झाल्याचे सांगतात धडधाकट तरुण मृत्यूपथाला लागला असतो तो म्हणतोही नाव आय एम अ डेड मॅन सुदृढ व निकोप जीवनाचा शत्रू म्हणजे व्यसन होय म्हणून व्यसने सोडा आरोग्य जोडा तुझे आयुष्य जीवन समुद्रातील एक नाव व्यसनाच्या खडकावर आपटून फुटू देऊ नकोस खडक टाकून चंद्र सोबतीला घे अन लाटेवरील निळेपण न्हाडीत विहार कर स्वच्छंद